अश्विनी नावाच्या या भांड्याला जरा निरखून पहा. हा स्वतःला बिहारचा आयएस अधिकारी म्हणून बतावणा करीत असतो. आपले राहणीमान हावभाव हा भांडा काही अशा प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून याच्यावर कोणालाही लगेच संशय येता कामा नाही. हा भांडा चांगल्या चांगल्या हॉटेल्समध्ये लोकांची मीटिंग करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतो. मात्र बोरिवली मधील एका हॉटेलमध्ये त्याचा हा काळा बाजार सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. हा आरोपी आणि त्याच्या साथीदारांची टोळी एकत्रितरित्या मिळून मायानगरी मुंबईतील लोकांची घोर फसवणूक करीत होते. व्यापारी गरजू व्यक्ती तसेच नोकरी शोधण्यासाठी धडपड करणाऱ्यांना गाठून त्यांना मोठाले टेंडर चांगल्या नोकरी देण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात फसायचे. या टोळीकडे विश्वास पटेल अशी आय कार्ड आणि कागदपत्रे देखील असायची. या आरोपींच्या दोन मित्रांनाही पोलिसांनी अटक केली असून आतापर्यंत या टोळीतील एकूण 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक आईएएस ऑफिसर बनके लोगों को कुछ टेंडर देने का या नौकरी देने का ऐसा आश्वासन देने वाला आदमी ये ग्रीन वैली होटल बोरिवली में रुका है और वो लोगों को इस तरह के काम करने के वादा करके लोगों से पैसा ले रहा है. ऐसा इंफॉर्मेशन कल पुलिस को मिला था. उसी हिसाब से पुलिस ने जिन लोगों से ये वादा किया था उसमें से कुछ लोगों को संपर्क करके पुलिस ने वो होटल के उस जगह पे ये लोगों का पूरा इंफॉर्मेशन गोपनीय निकाल के वहाँ पे हमने ट्रैप लगाया था. उसमें इन्होंने जो फिरियादी है उनको कोई बड़ा 150 कोटि का टेंडर जो वो देने की उनसे बात कर रहे थे और उसमें से जो भी टोकन मनी है ये वो मांग रहा था, जिससे फिरियादी को शक लगा कि ये ऐसा ऑफिसर टोकन नहीं मांग सकता है. उसके ऊपर से फिर हम लोग हमारी टीम और जो फिरियादी है जिन जिनको इस तरह से बुलाया था वो लोगों ने वहाँ पे जाके उनके साथ में बात किया तो समझ में आया कि ये लोग फर्जी है. उनके ऊपर हम लोगों ने रेड डाल के उनको अरेस्ट किया. पोलिसांनी सांगितल्यानुसार या टोळीचे रॅकेट तसेच कॉन्टॅक्ट फार मोठे आहेत. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.